वेलकम बैक टू माय चैनल. मी अंकिता तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले संडे स्पेशल अशी तवा कोलंबी. तवा कोलंबी ही आपण भातासोबत आणि सोलकढीसोबत खाऊ शकतो. तर तवा कोलंबी बनवण्यासाठी इथे आपल्याला लोखंडाचा तवा लागणार आहे. जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा पॅनसुद्धा यूज करू शकता. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे मी ही पाव किलो कोलंबी घेतलेली आहे. तर आता ते आपण साफ कशी करायची हे बघूया. सगळ्यात पहिले कोलंबीचे आपल्याला तोंड काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे ते काढूया. हा वरचा भाग कापून टाकायचा. त्याच्यानंतर त्याचा वरचा भाग हा आपण सोलून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तो काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला कोलंबीमध्ये काळ्या कलरचा धागा असतो तर तो आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तसं त्याला पाठच्या साईडने थोडस कापून हा मधला धागा आपण काढून घ्यायचा. तरी आपल्याला आता बाकीच्या देखील कोलंबी ह्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत. कोलंबी व्यवस्थित साफ करून आपण ती स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातून धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर इथे मी एक 1/2 लिंबू पिळलेला आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, थोडंसं मीठ. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला ते बाजूला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तवा फ्राय कोलंबी करण्यासाठी इथे सामग्री बघूया. 2 मीडियम साईजचे कांदे हे चॉप केलेले आहेत, 1 वाटी कोथिंबीर, 2 मिरच्या, कढीपत्त्याची पानं 10-12 घ्या, 1 मीडियम साईजचा टोमॅटो आणि इथे कोकम. इथे मी गॅसवरती तवा घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. तवा व्यवस्थित कापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. इथे मी 3-4 मोठे चमचे तेल घेणार आहे. तेल थोडं जास्तच लागणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा हा गुलाबी रंगाचा होतपर्यंत त्याला फ्राय करायचा. कांदा हा व्यवस्थित तरसल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. त्यानंतर कढीपत्त्याची पाने, 2 लांबलचक हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे, त्याच्यामुळे टोमॅटो हा नरम पडेल. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपला टोमॅटो इथे व्यवस्थित नरम झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा धने पावडर टाकणार आहोत. अर्धा चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा नेहमीच्या वापरातील लाल तिखट. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता मॅरिनेट केलेली कोलंबी टाकून घेऊया. करून घ्या. याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे.
कारण कोंबीला असं स्वतःचं पाणी सुटलेलं असतं आणि कोंबी शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही. व्यवस्थित मिक्स करून याला 7 ते 8 मिनिटं आपण लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. तर आपण इथे कोलंबीमध्ये आता 7 ते 8 पाकळ्या कोकमाच्या ऍड करूया. व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्या. तर आपलं कोलंबी तवा फ्राय झालेला आहे, मस्त असा खमंग सुटलाय. थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करूया. तर ही तव्यावरची कोलंबी फार रुचकर दिसते आणि मला खात्री आहे तुम्ही देखील ही घरी करून पाहणार आहात आणि तुमचे कमेंट देखील मला पाठवा आणि अंकिताज मराठी लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा.